उल्हासनगरातील पोलिसांनी एका अटल बाईक चोराला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा गुन्हेगार आपल्या चैनीसाठी डुप्लिकेट चावींचा वापर करून नवनवीन बाईक चोरी करत असे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला गजाड केले आहे. उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून बाईक चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. दुचाकी वाहन चोरांच्या अनेक तक्रारीने पोलिसांची झोप उडाली होती. उल्हासनगरातील गावदेवी परिसरात राहणार संतोष गुरुनाथ पाटील हा आपली हौस मजा करण्यासाठी शहरातील दुचाकी बाईक डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने चोरी करत असे. नंतर पेट्रोल संपल्यावर दुसरी बाईक चैनीसाठी फिरवित असे. पोलिसांना गुप्त माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्याने सापळा रचून आरोपीला अटक केले आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. उल्हासनगर उपविभागामध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडत होते आणि आपली विठ्ठलवाडी पोलिसांची टीम आहे, डिटेक्शन टीम, त्यांनी दिनांक 10 डिसेंबर या दिवशी एक अटल मोटरसायकल चोर अटक केला आहे आणि त्याच्याकडनं आपण एकूण 10 व्हीकल, त्यामध्ये 6 मोटरसायकल आणि 4 ॲक्टिवा असे आपण रिकवर केले आहे. सर, गाड्या कशा पद्धतीने चोरायच्या? याची मोडस अशी होती की हा डुप्लिकेट केनी डुप्लिकेट चावीने गाड्या चालू करायचा आणि घेऊन जायचा. आणि नंतर 2 प्रकार होते. तो काही गाड्या जॉय राईडसाठी घ्यायचा, म्हणजे पेट्रोल संपेपर्यंत तो चालवायच्या नंतर सोडून द्यायचा, आणि नंतर त्याने ह्या गाड्या विकायला पण सुरुवात केली होती. आणि जेव्हा हा गाड्या विकतोय चोरीच्या गाड्या अशी आपल्या एका आपल्या हा माहिती कळली पोलिसांना, तर त्यानंतर आपण सापळा रचून त्याला अटक केली आहे. सर, कोणी सापळा रचला? त्याच्यामध्ये आपले डिटेक्शन टीमचे जे PSI आर पाटील, त्याच्याबरोबर पोलीस हवालदार काळे, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस हवालदार रडे आणि पोलीस हवालदार राग यांनी ही कामगिरी केली आहे आणि याच्याकडून एकूण 10 दुचाकी आपण ताब्यात घेतल्या आहेत.